की कमी शिकलेले लोक शिकलेल्या लोकांबद्दल किंवा देशाची प्रगती करण्यासाठी काय लागतं याच्याबद्दल किती असंवेदनशील वक्तव्य करू शकतात हे काल आपण पाहिलेलं आहे. PhD करून तुम्ही काही दिवे लावणार आहात का असं एका राजकीय व्यक्तीचं कालचं स्टेटमेंट आहे. शिक्षण घेणाऱ्या आणि शिकून देश पुढे नेणाऱ्या समाज पुढे नेऊ इच्छिणाऱ्या सर्व होतकरूर तरुणांचा अपमान आहे. शिकलेल्या मुलांचं या देशामध्ये सन्मान झाला पाहिजे, शिकणाऱ्या मुलांचा झाला पाहिजे आणि शिकलेल्या मुलांचा झाला पाहिजे. गुंड मावाली दरोडेखोर पानटपरीवाले म्हणजे पानटपरीवाले म्हणणार नाही कारण ते उद्योजक आहेत, पण पानटपरीवर उभे राहून गावाच्या गप्पा करणारे आणि सगळीकडे खराबी करणारे अशा टकार टुकार लोकांच्या हातात आपला समाज जाण्यापेक्षा शिकलेल्या लोकांच्या हातात गेला तो कधी चांगला राहील. नमस्कार मित्रांनो, मी जेव्हा जेव्हा काही लोक मला भेटतात पब्लिकमध्ये ते गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, नमस्कार, चमत्कार असं काहीतरी बोलतात, मी त्यांना नेहमी सांगतो की तुम्ही असं बोलण्यापेक्षा तुम्ही जय शिवराय म्हणत चला. आणि मी त्यांना ते शिकवतो की तुम्ही जय शिवराय म्हणायचं. मग मला एका PhD करणाऱ्या विद्यार्थ्याने विचारलं की सर तुम्ही असं जय शिवराय म्हणायला का शिकवता, त्याचं उत्तर असं आहे की शिवराय शब्दामध्ये पहिला शब्द आहे शी म्हणजे शिक्षण, दुसरा शब्द आहे व म्हणजे वर्तन, तिसरा शब्द आहे रा म्हणजे राहणीमान आणि शेवटचा शब्द आहे ये म्हणजे यश. ज्याला शिक्षण मिळेल, ज्याचं वर्तन सुधरेल, ज्याचं राहणीमान सुधरेल, त्याला आपोआप यश मिळेल. आणि म्हणून मुलांनी शिकलं पाहिजे, मुलांनी उच्च शिक्षित झालं पाहिजे. या देशाचे घटना लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर हे PhD आहेत. या देशाचे पहिले कृषी मंत्री आणि ज्यांनी मराठ्यांनी OBC सर्टिफिकेट घ्या किंवा ज्यांनी कुणबी व्हा अशा प्रकारचा सल्ला दिला ते पंजाबराव देशमुख हे केम्ब्रिज विद्यापीठाचे PhD डिलीट आहेत. ज्यांनी शाहू महाराजांच्या काळामध्ये आणि सयाजीराव गायकवाडांच्या काळामध्ये खूप अशी विकासाची कामं केली आणि पारतंत्र्यात असताना सुद्धा रयतेच्या विकासासाठी धरणं बांधण्यापासून ते इम्पोर्ट एक्सपोर्ट आणि वेगवेगळ्या फॅक्टऱ्याकडनं ही सगळी कामं ज्यांच्या नेतृत्वात उभी राहिली ते भास्करराव जाधव हे सुद्धा केम्ब्रिज विद्यापीठाचे PhD होते. मित्रांनो, हे सगळं शिक्षणाचं महत्त्व मी तुम्हाला का सांगतोय तुमच्या लक्षात आलं असेल की शिक्षण हा तिसरा डोळा आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो कोणी पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि जो शिकेल तो टिकेल आणि जो शिकेल तोच देशाची समाजाची जगाची प्रेरणा बनेल आणि तो तसा विकास करेल अशी परिस्थिती आहे. याच्यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो, गाडी चालत्या गाडीतून बनवला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी एका मिनिटाच्या रीलमध्ये म्हटलं होतं की देश स्वतंत्र झाला त्यावेळी देशाची परिस्थिती अशी होती की देशाचे बहुतेक नेते हे PhD होते, इंजिनियर होते आणि त्यातले मोस्ट ऑफ द पीपल वेअर बॅरिस्टर. म्हणजे जगाचं नेतृत्व तेच लोक करतात, देशाचं समाजाचं भलं तेच लोक करतात ज्यांच्याकडं पॉलिटिकल सायन्सची PhD आहे, डिग्री आहे, ज्यांच्याकडं इकॉनॉमिक्सची आहे किंवा ज्यांच्याकडं सोशल सायन्स किंवा इंजिनिअरिंगची डिग्री आहे. या तीनपैकी कोणतीही डिग्री नसणारे लोक, या तिन्हीपैकी म्हणजे पॉलिटिकल सायन्सची डिग्री नाही, इकॉनॉमिक्सची डिग्री नाही किंवा इंजिनिअरिंगची डिग्री नाही, अशी कोणतीही डिग्री नसणारे लोक असे कोणतीही बी ग्रेड म्हणणार नाहीत, हे थोडं सोबर होईल, डी ग्रेडेड स्टेटमेंट करू शकतात. शिक्षणाचं महत्त्व जगाने अधोरेखित केलेलं आहे. जपानसारख्या देशामध्ये तुम्हाला जर राजकारणी व्हायचं असेल, नेतृत्व करायचं असेल तर इंजिनिअरिंग इज मस्ट. जगाच्या बहुतेक देशांमध्ये तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन इज फिक्स. आज आमच्या देशाची परिस्थिती अशी आहे की 95% मतदार, 80%पेक्षा जास्त मतदार हा सुशिक्षित झालेला आहे आणि जे आमच्या समाजाचं देशाचं नेतृत्व करणारे ते मात्र कमीत कमी शिकलेले आहेत असं पूर्वी मी व्हिडिओ बनवला होता. आणि हाच काल तुम्हाला स्पष्ट दिसलं की कमी शिकलेले लोक शिकलेल्या लोकांबद्दल किंवा देशाची प्रगती करण्यासाठी काय लागतं याच्याबद्दल किती असंवेदनशील वक्तव्य करू शकतात हे काल आपण पाहिलेलं आहे. PhD करून तुम्ही काय दिवे लावणार आहात का असं एका राजकीय व्यक्तीचं कालचं स्टेटमेंट आहे. मला वाटतं हे देशातील, जगातील आणि सर्व समाजातील शिक्षण घेणाऱ्या आणि शिकून देश पुढे नेणाऱ्या समाज पुढे नेऊ इच्छिणाऱ्या सर्व होतकरूर तरुणांचा अपमान आहे. आणि मला वाटतं या सर्व तरुणांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हे अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं धाडस लोक का करतात, कारण बहुजन समाजाच्या किंवा मुलांच्या शिक्षणाच्या ज्या संस्था आहेत त्या बऱ्यापैकी ह्या राजकीय नेत्यांनी आपल्या घशात घातलेल्या आहेत. ज्या संस्था कर्मवीर भाऊराव पाटील, त्याच्यानंतर आपले बारा घोलप, असे जे काही हे मला पश्चिम महाराष्ट्रातलं माहिती आहे ते मी तुम्हाला सांगतोय, असं त्या त्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या समाजसुधारकांनी, जसं महात्मा फुले अशा वेगवेगळ्या समाजसुधारकांनी आपला समाज शिकला पाहिजे, पुढे गेला पाहिजे. अगदी बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी काढली आणि सिद्धार्थ कॉलेज ते CST काढलं. असं प्रत्येक ज्याला ज्याला आपला समाज पुढे जावा वाटतो त्या त्या सर्वांनी शाळा काढल्या, कॉलेजेस काढल्या आणि जो समाज गुलाम राहावा, आपला आश्रित राहावा असं ज्यांना वाटतं त्या लोकांनी ह्या सर्व संस्था रेडीमेड असणाऱ्या
दुसऱ्यांनी उभ्या केलेल्या संस्था यांनी आपल्या घशामध्ये घातल्यात आणि आज शिक्षणाचा व्यापार केलाय, शिक्षणाचा धंदा केलाय आणि फक्त फी घेणे आणि त्याच्यातून बेरोजगाराचे तांडे बाहेर काढणे आणि हे फक्त अर्धशिक्षित लोक बाहेर काढणे. पूर्ण शिकलेले लोक देश घडवू शकतात, अगदी पूर्ण अशिक्षित लोक सुद्धा देश घडवू शकतील, पण हे मध्यापर्यंत शिक्षण आलेले आणि मधूच शिक्षण सुटलेले हे अर्धशिक्षित पूर्ण बेरोजगार हे लोक देशापुढची समाजापुढची खूप मोठी अडचण होऊ शकते. आणि या राजकीय लोकांना असे अर्धशिक्षित अर्ध डोक्याचे अर्धवट लोकच पाहिजेत आणि म्हणून ते उच्च शिक्षणाच्या बाबतीत अशा प्रकारचं असंवेदनशील काम स्टेटमेंट करू शकतात. म्हणून मला वाटतं की या देशामध्ये बाकी काय होईल ते होऊ दे, ते सगळं आपल्याला ॲडजस्ट करता येईल, सहन करता येईल किंवा त्याचा तोडगा करता येईल, पण शिक्षण मात्र हे कोणत्याही राजकीय पक्षाचं पटीक नसावं, शिक्षण हे कोणत्याही राजकीय नेत्याच्या हातातलं बाहुलं नसावं आणि कोणत्याही शैक्षणिक संस्थेवरती साधा डायरेक्टर म्हणून विश्वस्त म्हणून सुद्धा ज्याने कोणी निवडणूक लढवली असेल त्याला कोणालाही अशा संस्थेमध्ये घेऊ नये आणि संस्था ह्या निष्पक्षच असल्या पाहिजेत. अशा प्रकारचं काम जर झालं तरच या शिक्षणाचा काही उपयोग होईल आणि मुलांना उच्च शिक्षणाकडे जाता येईल आणि जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्या पोरांना उतरवता येईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर शिक्षणाचा प्रचार प्रसार केला आणि जेव्हा त्यांनी एक खरं स्टेटमेंट बोलले, गांधींच्याबद्दल बोलले, तर त्यावेळी त्यावेळच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब खेर यांनी रयत शिक्षण संस्थेचं सगळं अनुदान बंद केलं होतं. मित्रांनो, काही दिवस त्या मुलांची उपासमार झाली, शिक्षकांचे पगार थांबले आणि अशा वेळी संत गाडगेबाबा यांच्या कानावरती ही गोष्ट गेली आणि गाडगेबाबांनी बाळासाहेब खेर यांना बोलवून घेतलं भेटायला आणि सांगितलं की असा असा प्रकार आहे. बाळासाहेब खेर यांच्या ती चूक लक्षात आली की शिक्षणाशिवाय समाजाला तरुणोपाय नसतो आणि त्यांनी त्या रयत शिक्षण संस्थेचं संपूर्ण अनुदान पुन्हा चालू केलं. मित्रांनो, एक समाजसुधारक गाडगेबाबा, ओके, गाडगेबाबा किती शिकले होते काय आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण शिक्षणाबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन किती व्यापक होता. मित्रांनो, हे साधं साधी माणसं त्यांनी आपल्या जीवनातून संदेश दिला की तुम्ही शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. मी शिवाजी महाराजांचं पण तुम्हाला उदाहरण सांगितलं, शिक्षण, वर्तन, राहणीमान हे सगळं सुधारण्याचं हे माध्यम आहे, त्याच्यातून ते यश मिळत असतं. आणि त्याच्यामुळे सर्व तरुणांनी ही गोष्ट लक्षात ठेवी की जे तुम्हाला शिक्षणापासून वंचित करू इच्छितात, जे तुमच्या शिक्षणाला विरोध करतायत, ते तुमच्या भविष्याला पण विरोध करतायत आणि म्हणून तुम्ही सावध असलं पाहिजे. आणि सर्व शाळा ह्या सरकारी मालकीच्या असल्या पाहिजेत, कोणत्याही संस्थेमध्ये राजकीय पुढाऱ्यांचा इंटरफेरन्स नसला पाहिजे. अशा प्रकारचं मला वाटतं ही भूमिका मी आता भविष्यात घेत राहणार आहे आणि शिकलेल्या मुलांचं या देशामध्ये सन्मान झाला पाहिजे, शिकणाऱ्या मुलांचं झाला पाहिजे आणि शिकलेल्या मुलांचं झाला पाहिजे. गुंड, मावाली, दरोडेखोर, पानटपरीवाले, म्हणजे पानटपरीवाले म्हणणार नाही कारण ते उद्योजक आहेत, पण पानटपरीवर उभे राहून गावाच्या गप्पा करणारे आणि सगळीकडे खराबी करणारे अशा टकार टुकार लोकांच्या हातात आपला समाज जाण्यापेक्षा शिकलेल्या लोकांच्या हातात गेला तो कधी चांगला राहील. त्यामुळे मुलांनी शिकलं पाहिजे, जास्त शिकलं पाहिजे आणि ह्या जास्त शिकलेल्या लोकांनी ह्या कमी शिकलेल्या लोकांना जे जास्त बोलतायत त्यांना योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून हे कळलं पाहिजे की शिकल्यानंतर देशामध्ये काय परिवर्तन होत असतं. जपान सरकार दोन अनुभव झालेला देश आज जगामध्ये नंबर एकला आहे कारण तिथे शिक्षणाला खूप महत्त्व आहे. आणि जर अशा प्रकारे तुम्ही PhD लावून काही दिवे लावणार आहात का असं जर लोकांचं म्हणणं असेल तर लवकरच त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. असे दिवे सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संघटित होऊन लावले पाहिजेत असं मला वाटतं.